सप्रेम जय महाराष्ट्र गंगाखेड़ विधानसभा मतदार संघातील व तसेच परभणी लोकसभा मतदार संघातील सर्व तरुणी व शेतकरी बांधवांनी दिला बरोबर माझं थोडं वाचन फास्ट नाही त्यामुळं जसं जमल तसं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आला चष्मा हे घातलेलं मी थोडंसं पॉईंट आहे जास्त नाही मायनसवरती आहे मात्र शेकापच्या या गडावर 1995 अभिवृद्धी बँकेचे चेअरमन सीताराम घंटाळ यांनी अपक्ष निवडून वर्चस्व प्रस्थापित केलं. 1995 ते 2004 असे सलग 10 वर्ष घनदाट यांनी या आपले वर्चस्व कायम ठेवले. 2004 निवडणुकीत तत्कालीन भाजपचे नेते डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या मदतीने भाजपच्या विठ्ठल पुरबाजी गायकवाड यांनी घनदाट यांचा पराभूत केला. महत्वाचं म्हणजे पुनर्रचनेत हा मतदारसंघ राखीव म्हणून सर्वसाधारण गटात आला. यावेळी गायकवाडांना निवडून आणणाऱ्या डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांना 2009 सीताराम घनदाट हे स्वतः एसी असताना सर्वसाधारण मतदारसंघातून पराभूत करून पुन्हा या मतदारसंघावर पकड जमवली. पण पाडापाडीच्या राजकारणात गंगाखेडचा विकास मात्र पूर्णपणे खंडला. विकास सोडा साधा रस्त्याचाही प्रश्न या लोकप्रतिनिधींनी सोडवला नाही हे विशेष. या मतदारसंघात खरा ट्विट्स आला तो 2010 उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड सुगर्स हा कारखाना सुरू करून या मतदारसंघाच्या राजकारणात उडी घेतली. यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि भाजपचे नेते डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे भाजप सोडून राष्ट्रवादी दाखल झाले आणि राष्ट्रवादीतून तयारी करणाऱ्या गुट्टे यांनी रासपमध्ये प्रवेश केला. राज्यातील चारही महत्वांच्या पक्षांनी स्वबळावर लढवलेल्या 2014 विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून गुट्टे यांनी भाजपच्या कोट्यातून रासपकडून केंद्रे यांनी राष्ट्रवादीकडून तर विद्यमान आमदार सीताराम घंटाळ यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मग का एक मोठा उद्योजक एक देशातील सर्वात मोठा मल्टी स्टेट बँकेचा चेअरमन तर नेता आणि कंत्राटदार असे तिन्ही उमेदवार तगडे झाल्याने या मतदारसंघात राज्यातील निवडणुकीत कुठलेही असे लक्ष्मीशस्त्र पाहिले नाहीत ते इथल्या मतदारांना अनुभवावे लागले. पैशाचे शस्त्र आणि लक्ष्मीचे शस्त्र असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. गुट्टे घनदाट यांच्यावर या प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आणि शेवटी लोभापायी विकासाचा मुद्दा विसरलेल्या इथल्या मतदारांनी डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांना केवळ 2289 मतांनी निवडून देत दुसऱ्या क्रमांकावर गुट्टे तर विद्यमान आमदार सीताराम घनदाट हे तिसऱ्या नंबरला गेले. तर शिवसेनेकडून नशीब आजमावणाऱ्या डॉक्टर शिवाजी दळणर यांना चौथे स्थान इथल्या मतदारांनी दिले. मागच्या 5 वर्षात या मतदारसंघातील परिस्थिती काही बदललेली नाही. राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांनी पराभूत उमेदवार तथा रासप नेते रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर 328 कोटीचे कर्ज प्रकरणात न्यायालयात उभे केले. ते मी स्वतः व्हिडिओ पाहिलेला आहे लाईव्ह व्हिडिओ विधान भवनातला की त्या ठिकाणी त्यांनी गुट्टे साहेबांनी आपलं केंद्रीय साहेबांनी गुट्टे साहेबांवर हे केलं
की असा असा दोषारोप त्यांनी मांडला विधान भवनामध्ये, ते लाईव्ह सेक्शननी प्रत्येक पाहत आहोत असतो विधानसभेचं संसदेचं, ते त्यांचं चॅनल आहे राज्यसभेचं, तर तिथं ते तेवढंच मी मुद्दा एवढा ऐकला साहेबांनी बोललेला. आणि विषय म्हणजे कसं आहे मित्रांनो, सरकार आणि ही राजकारण शासन शासनावरची दबाव निर्माण करते हे राजकारण. राजकारणातून जे पॉलिटिक्स येतात आणि ते विधानसभा लोकसभा हे एक लोकसभा आणि विधानसभा इथे मांडतात आणि हे सरकारला सरकारवरची दबाव टाकतं की असा असेल निर्णय द्या, ह्यांचं ऐकावं लागतं सरकारला या प्रशासनाला. असो तुम्ही फार हुशार आहात, काही लोक आहेत ज्यांना माहिती नाही किंवा तरुण आहे ह्यांच्यासाठी मी सांगतो. ठीक आहे, विषयाचं विषयांतर होऊ नये, कुठपर्यंत होतो आपण याचाच संघर्ष गुट्टे आणि केंद्र यांच्यात मागच्या 5 वर्षात सुरू आहे. सध्या गुट्टे याच प्रकरणात लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. असं असताना त्यांनी यावेळेच्या निवडणुकीत उभे राहण्याची तयारी केली आहे. जर काही तांत्रिक अडचण आली तर गुट्टे हे आपली कन्या स्वाती गुट्टे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तिकडे आजपर्यंत अपक्ष लढविलेल्या सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मागितलेले विद्यमान आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यातही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसकडूनही तालुका अध्यक्ष गोविंद यादव यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. शिवाय काही धनदांगड्या अपक्षांनीही इथून लढण्याची तयारी केली. युतीत हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपकडे होता. मागच्या यंदा शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख विलास कदम यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडवून घेण्याच्या हालचाली पक्षात सुरू आहेत. एकूणच काय तर यंदाही या निवडणुकीत विकास सोडून पैसा हाच केंद्रस्थानी राहणार आहे, स्पष्ट आहे. धनदांडग्यांना वंचित बहुजन देणार टक्कर. गंगाखेड मतदारसंघात मराठा मुस्लिम ओबीसी हे तीनही घटक बहुसंख्य तर एसी एसटी इतर फॅक्टरही महत्वाचे आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून एखादा सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आला तर या धनदांडग्या उमेदवारांना चांगली टक्कर देऊ शकतो. हे खरं आहे, हे राज्यांनी बघितले आहे. महाराष्ट्र राज्यात एमपीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे पाहायला मिळालं आहे. तर आता गंगाखेड मतदारसंघ दृष्टीक्षर विद्यमान आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे राष्ट्रवादी तालुका गंगाखेड पालनपूर्णा हे माहिती आहे. एकूण गाव आहे 260. एकूण मतदार आहेत 383,864. गंभीर प्रश्न इथला अगदी बरोबर. शहर आणि ग्रामीण पाण्याचा प्रश्न गंभीर. माझ्याच गावामध्ये 2-2 वेळेस टँकर आहेत. बाकीचं तर सर्वांना माहितीच आहे. उन्हाळ्यामध्ये आता देखील आज व्हिडिओ शूट होत आहे तरी देखील पाणी नाही प्यायला. प्रश्न एवढा गंभीर झालाय. ठीक आहे, कंट्रोल. एमआयडीसीकडे जमीन असून औद्योगिकरण 0%. माझं म्हणणं हेच होतं, तिला प्रतिनिधींनी एमआयडीसी स्थापन करावं, तरुणांना कामं द्यावं. ठीक आहे, मी बोलत नाही. माझा जो इतरा मुद्दा आहे तो आपण मांडून घेऊ सर्वप्रथम. बेरोजगारी शैक्षणिक सुविधांची वानवा. मला अर्थ नाही कळला वानवा म्हणजे असेल. गोदावरी असून सिंचनाचा प्रश्न गंभीर. मुळी बंधाऱ्याच्या तुटलेल्या दरवाजाचा प्रश्न गंभीर. पालम मधील जांभूळबेट सारखे पर्यटन केंद्र दुर्लक्षित.
यासाठी मी स्वतः जिल्हा अधिकारी तसेच मंत्रालय वन मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना निस्त निवेदन झालंय, जाहीर इशारा देखील दिलेलं आहे. मंत्रालयासमोर बसेल म्हणलं उपोषणाला एक दिवस दोन दिवस समजा ठीक आहे. परंतु कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि सिस्टम खूपच हे आहे, साखळी असते सिस्टम मध्ये. मी एकट्यानं काय केलं तरी साखळी हलणार नाही. पालम बस स्थानक आणि रुग्णालयाचा प्रश्न, अनेक वर्षापासून रखडलेले उड्डाण पुलाचे काम, बापरे बापा बापा, नावच कळलं की मला ते चिखलातून गाड्या आणि हे ते आठवते. टोयलरवरून मी एक पडलोच असतो, मी एक पडलेली बघितली तर मी स्वतः बी तिथून घसरून पडलो असतो. मी त्याच्यामुळे आठवणच गेलेलं दचकी खात कर तेच परवडत. म्हणजे मी पावसामध्ये तर टूव्हीलर काढतच नाही घराच्या बाहेर. केंद्रीय गुट्टे यांच्या वादात एकमेव कारखाना अडचणी असो. या ठिकाणी एवढा मेसेज आलेला आहे आणि संध्याकाळचा थोडस वेळ आहे. मी झोपेतून उठलो आता रात्रीचे 2:30 वाजलेले मित्रांनो, त्यामुळं थोडस बोलण्यामध्ये ह्याच्यामुळे झालं. पण इथं मला एक सांगायचं की मी 4 वर्ष इतक्या वर्षापासून तयारी करतोय आम्ही शेतकरी बांधव. आमचं तर कुठं नाव बी नाही, हां जवळपास आमचं एवढं संपर्क वाढला. पण पत्रकार बांधून असं अन्याय करू नये ना, जेवढं दिसतं सगळ्यांचं नाव तर घ्या निदान आम्हाला शांती तर वाटल. आहेत वा अजून बी उमेदवार, सर्वांचं थोडं थोडं नाव घ्या. आम्ही चर्चेत नसलं कुठल्या ह्याच्यामध्ये नाही, पक्षात बिक्षात नसलं तरी पण आमच्या सरकारच्या उमेदवाराचं पण नाव घ्या तुम्ही. असे घेतलं असे भरपूर उमेदवार आहे आणि हजारोच्या संख्येने या, सर्वात समोर या तुम्ही, फॉर्म टाका. हे कसं होतंय, चिमुटभर आपलेच कार्यकर्ते घेऊन किंवा आपले कर्मचारी घेऊन हे निवडणुका जिंकतात. तुम्ही जर जास्तीच्या जास्त संख्येने आला, मला काही उद्देश नाही किंवा 100-150 संख्येने फॉर्म पडा विधानसभेला हा आणि निवडणूक आयोगाला परेशान करणे हा उद्देश नाही. माझा उद्देश एकच आहे की 100% मतदान व्हावं म्हणून. आणि मुस्लिम बांधवांना मला सांगायचं आहे, तुम्ही ह्याच्या त्याच्या कार्यकर्त्याच्या नादाला लागू असतो असं नाही का, कोई हमारा बंधू नाही आहे, कोई हमारा भाई नाही आहे, जो की क्या आप में कोई हुनर नाही आहे, क्या आप खुद आगे हो सके, यहाँ की आवाम को एक अच्छा सा न्याय दे सके, ऐसा कोई मेरा मुस्लिम भाई नहीं है क्या, ये मैं कहना चाहता हूं. क्या ऐसा मुस्लिम भाई नहीं है, अगर है तो आगे आ जाओ, विधानसभा में फॉर्म डालो और इंसाफ करो अपनी आवाम को. कब तक चुप बैठेगे, हम आजाद है, आगे आ जाओ. आप किसी के कार्यकर्ता मत बनो, खुद नेता बनो. आप आ जाओ, मेरे खिलाफ फॉर्म डालो, कोई मेरा इसमें इंटरेस्ट नहीं है मेरा कि आप मेरे को गिरा के आ गए. मेरा ये कहना ही नहीं था पहले से मैंने कभी ऐसा सोचा ही नहीं था राजकारण करूंगा ये करूंगा. बस मेरा ये कहना है कि सब लोग आगे आओ, यहाँ के आवाम को इंसाफ करो. किसी का ये टुकड़ा लेके मत जियो, खुद आके बढ़ो और खुद इंसाफ करो. ये मेरा कहना है, पूरे आवाम को मैं कहना चाहता हूँ. अगर मेरी कुछ बातें मेरे बोलचाल से आपको कुछ गलत लगता है तो मैं उसके लिए माफी चाहता हूँ, क्योंकि मेरा हिंदी है अच्छा है वैसे, मगर थोड़ा बहुत बोली भाषा में थोड़ा सा ये हो जाता है कभी कभी, तो थोड़ा समझ के ले लो. अभी रात का टाइम है ना भाई, तो सन्नाटा रहता है, इसके लिए मैं मेरे रूम में है ना, अभी थोड़ा शांति का माहौल रहता है, इसके लिए अभी नींद में से उठा और मेरे मैसेज पढ़ा और फिर मैंने व्हिडिओ शूट कर रहा हूँ. तर मित्रांनो, सर्वांनी समोर या विधानसभेमध्ये, असंच माझं म्हणणं आहे. मी अगोदर मला तो वाटत होतो कुणाच तरी आपल्या कार्यकर्त्यांचा कुणाच तरी नेता व्हावं, आपलं कार्यकर्ता व्हावं, परंतु असं मला कोणी ओरिजिनल नाही आढळून आलं. आणि जे माझ्या सोबत आहेत किंवा ज्यांना मी असं थोडंफार हे केलं तर ते आज सरपंच आहेत, कुठल्या पदावरती आहेत आणि नाहीतर बऱ्यापैकी तयारी करतात,
असे माझ्या बरोबरचे आलेले आहेत, त्यामुळं मी स्वतःसाठी मी काय नाही करत. मला कसं वाटतं की बाबा विधानसभेचा विकास व्हावं, ही निवडणूक जनतेने घ्यावं डोक्यावरती, आणि चांगला शेतकऱ्याचा उमेदवार इथला प्रॉपरचा, माझा काही जातीभेद हा विषय नाही, परंतु कसं आहे म्हणजे एरियाचा बी इश्यू नाही. भारताचा नागरिक आहे, लोकसभेला पण काही लोक म्हणले की बाबा तुम्ही प्रॉपरचा म्हणाला, पण असं संपूर्ण राष्ट्र एक आहे. परंतु मित्रांनो, असंही झालेलं आहे ना वातावरण सध्या, की आता बघा मी जातीवर येत नाही, प्रत्येक माणूस जातीवर आलेला आहे, पण एक मला पण वाटतं, प्रत्येक समाजाला वाटतं, मुस्लिम समाजाला पण वाटतं इतर मुसलमानाचा किंवा मुस्लिम आमदार व्हावं, सर्वांना वाटतं, धनगर बांधवांना वाटतं त्यांना व तसंच मराठ्यांना पण वाटतं. मी मराठा आहे म्हणून मी सांगत नाही, इतिहास बघा, जसा भारत स्वातंत्र्य झाला तसा हा राखीवच मतदारसंघ होता. आता ओपनला जागा सुटली तरी पण काष्टवालाच आमदार आहे, तीन वेळा झालं माझ्या अंदाजानं ओपनला सुटलेली जागा, तरी बी काष्टचा. आज भारत स्वातंत्र्य होऊन 70-75 वर्ष वाले, काय काय लोक जन्मले गेले पण त्यांनी कधी मराठा आमदारच बघितला नाही संसदेत, म्हणजे एक पिढी. आता जर नाही सीट लागली ओपनची, तर समजा पुढच्या वेळेस सुटत का नाही सुटत काय माहित नाही ओपनला जागा, परंतु मग असंच करत करत 100 वर्षातून एकदाही ओपनचा आमदार नाही. प्रत्येक जातीला संधी द्या. आणि विषय म्हणजे जातीभेद का बोलायला गेली, आरक्षण वगैरे का, आता बघा ओपनला 25,000 रुपये डिपॉझिट आहे, कास्टवालेला 10,000. आता मी साधारण उमेदवार, मला फॉर्म टाकायचा आहे, विचार करा 25,000 का माझ्यावरती अन्याय. मी काय धंदवलत खूप आहे का माझ्याकडे मराठा आहे म्हणून? होता एक काळ तसा मित्रांनो, सरकार मायबाप तो काळ होता, पण आता तो काळ राहिला नाही. आज माझं गाव, आज माझं काय प्रत्येक मराठ्याचं, पूर्वी होते 25-30 एकरी जमीन, आता 2-2.5 एकरवर आलेले आहेत ते मराठे, कामं नाहीत हाताला इथल्या प्रत्येक तरुणाला. औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक ह्या ठिकाणी म्हणजे जातात कामासाठी. शेतीशी रिलेटेड जे आहेत व्यवसाय आहेत, उद्योगधंदे, ते मोठ्या संख्येने मतदारसंघात यावं, आणि हे लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन इथं MIDC स्थापन करावी इथल्या.